म्हणा तुम्हाला पण शुभेच्छा. सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, तुम्हाला धन्यवाद. तुम्ही वेळोवेळी आमचं सगळ्यांचं नुकसान टाळता त्याबद्दल. आणि आता एवढा पाऊस सांगितलाय तुम्ही 24 ते 2 मे पर्यंत, याचं काय नक्की येणारच का? काय करा सर्व शेतकऱ्यांना अंदाज द्या. हो म्हणजे 25 तारखे बसून हो राज्यामध्ये 2 मे पर्यंत हो सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ हो त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ मराठवाड्यात आणि त्याच्या राबोला तुम्ही समजवत जो असं आहे का नगर जिल्ह्यापर्यंत. बर म्हणजे खूपच पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त म्हणजे मराठवाड्यात जास्त पाऊस पडणार आहे मराठवाड्यात खूप. म्हणजे सर आता नक्की किती बरं 1-2 इंच 3 इंच काय असतील गारा होती गारपीट तर होणारच आहे. बर पण चांगलं राहणार नाही 1 उसात पाणी वाचल होता. अरे बापरे. जरी शासनानं काय झालं हो म्हणजे पाण्याचं हे केलं बंद केलंय ना आपलं तळ्याचं पाणी सगळं बंद केलंय ना. हो 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 कॅनलचे रोटेशन बंद केले. हो तर ते मग निसर्गच त्यांना देणार शेतकऱ्यांना म्हणजे शेवटी निसर्ग शेतकऱ्याच्या मदतीला यायला. आपण आमचे कांद्याचे याचे त्याचे बाकीचे जे पिकं आहेत असं आहे इतक्या तितक्या मध्ये कोणाचं नुकसान कोणाचा फायदा घेतो तर चालणारच. आता समजा 10 एकर समजा कोणाकडे शेती असली त्यांच्याकडे 10-10 एकर ऊस असला तर त्यांचं एक पाणी वाचायला की झालं पुन्हा परत पाऊस यायला फायदा फायदा त्यांचा. चालत 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 म्हणजे पाऊस वॅरंटेड आहेत. हो आहे. बर बर चालत तिकडे उत्तर महाराष्ट्रात थोडा कमी प्रमाण आहे पण सगळ्यात जास्त विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यात पाऊस नगर जिल्ह्यात त्या तुलनेत कमी राहील. नगर जिल्ह्याला आहे ना म्हणजे नगर जिल्ह्याला दुःख माप आहेच आहे का. हो बर बर चालत चालत नाशिकची काय सगळ्यात जास्त पाऊस राहील बीड असं लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना नाशिक नाशिक पण आहे आहेच का. तरी इकडे 2 वेळा पाऊस पडूनच जाणार समजा असं आहे ना. हो 3 वेळेस पाऊस पडून समजा सगळीकडे एक जागेवर 3 वेळा येऊन जाणार 2 तारखेपर्यंत. बर 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 चालल 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 तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद तुमचे चालत.